कोरोना साथीचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारपासून जिल्ह्यात सात दिवस कडकडीत लॉकडाऊन होणार आहे या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी सोमवारपासून पोलीस दल रस्त्यावर उतरणार आहे लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांसह सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे कोरोना साथीचे रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्यामुळे सोमवारपासून सात दिवसांचा कडक लॉकडाऊन प्रशासनानं जाहीर केला आहे या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आज शहरात प्रमुख चौकांमध्ये बॅरिकेड्स लावण्याचं काम सुरू होतं पोलीस दलातील दीडशे अधिकारी सुमारे साडेतीन हजार पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान सोमवारपासून पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी प्रशासनाला याबाबतच्या सूचना दिल्यात लॉकडाऊनच्या काळात विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या विरोधात कारवाई केली जाणार आहे शहरासह विविध मार्गावर आणि महामार्गावरही तपासणी नाके सुरू करण्यात येणार आहेत कंटेनमेंट झोनच्या ठिकाणी रात्रंदिवस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे जिल्ह्यांच्या सर्व सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे लॉकडाऊनच्या काळात दारूसह अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी विशेष भरारी पथकंही नेमण्यात आलेत लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी पोलीस दल सोमवारपासून सज्ज झाले